नमस्कार, रानाडे रिएल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचे आपले जे गेस्ट आहेत ते एकदम वेगळेच बरं का, वेगळे म्हणजे दोन हात दोन पायाच आहेत, वेगळे म्हणजे असे तशा पद्धतीने वेगळे नाही आहेत पण वेगळ्या क्षेत्रातले आहेत. त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव त्यांचं घेतलं जातं. म्हणायचं झालं तर लँड ऑफ मॅजिक जादूच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठ्या प्रमाणात खूप अदबीनी घेतलं जातं. जवळपास 3 पिढ्यांची त्यांच्या मागे ही परंपरा आहे. तर आज आपण भेटूयात जितेंद्र विजय भोपळे अर्थात जितेंद्र रघुवीर यांना. सर वेलकम. नमस्कार. नमस्कार निलेश, कसे आहात तुम्ही? सर तुमचा आवाज येतोय पण मला तुम्ही काही दिसत नाही आहात. अरे तिकडे तेव्हा खुर्ची मी हालत नाही, तुला दिसत नाही. अरे निलेश, तू मिस्टर इंडिया पाहिलंस का? हो हो. त्याच्यात तो घड्याळ्यांनी वगैरे गायब व्हायचा. आम्हाला जादूगारांना त्या घड्याळ्याची वगैरे गरज नसते. म्हणजे मी आता लाल कपडा वगैरे काही घेऊ का असं? नाही नाही, तू लाल कपडा घेतलास, हिरवा कपडा घेतलास, काही घेतलास तरी जोपर्यंत माझ्या मनात नाहीये तोपर्यंत मी काही तुला दिसणार नाही. पण ही हलकी आहे पण तुम्ही म्हणजे सिरियस सर, या कार्यक्रम चालू करायचा असं करू नका, या ना समोर प्लीज. बरं चला, आता आपल्याला जास्त वेळ असा अदृश्य राहून चालणार नाही तर त्यामुळं आपण लगेचच सुरुवात करूया. तर प्रकट होण्यासाठी एक मंत्र आहे तर माझ्यावर तुला म्हणायला लागेल. येस सांग. मी म्हणतो येस. ओके, आपले प्रेक्षकही म्हणतील तुम्ही बरं आमच्याबरोबर म्हणा बरं. तुझं लक्ष नाही निलेश त्यामुळे मी दिसत नाही, म्हणजे फोकस महत्वाचा आहे. फोकस त्यामुळे तो मंत्र तसाच आहे. फोकस फोकस माकस. हो फोकस फोकस माकस. तयार? येस रेडी ऑल ऑफ यू रेडी? ओके लेट्स से फोकस फोकस माकस. येस वाव सुपर मस्त. हे जाताना मला सांगायचं केलं मला शिकून जायचं. मित्रांनो मला ऑफिशियल तुमचं एकदा स्वागत करू दे. इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. आपण भेटलोय, कोणाची गाठ पडली लक्षात येतं ना आपल्या जादूगार आहे. मी जरा कमीच बोलणार आहे, बोलण्याचं काम त्यांच्याकडे कारण मला अदृश्य वगैरे व्हायचं नाही. तसं प्लीज काही नाही. आणि असं काही झालं तर आम्ही अदृश्य करत नाही. शक्यतो आम्ही असे अवघड प्रश्न वगैरे आले तर मग माणसाचे दोन तुकडे मान कापडे तर मशीन अशाही काही गोष्टी आमच्याकडे पर्याय अवेलेबल आहे. काही लोक खुश होते, काही लोकांना जोक जपा. सर सुरू करूया. मी ओळख करून दिली. राईट भोपळे आहेत. राईट राईट. अरे भोपळेचा रघुवीरचा प्रवास आम्हाला जरा सांग. फार इंटरेस्टिंग आणि ऍक्च्युली म्हणायला गेलो तर जादूमय प्रवास आहे ना. कारण माझे आजोबा म्हणजे जादूगार रघुवीर यांचं आडनाव भोपळे. तर आपल्या पवना धरण जे आहे ते तिथं कादव म्हणून एक गाव होतं, तिथे त्यांचा जन्म आणि चुलत्यांकडे ते वाढले आणि पुढे पुणे विद्यार्थी घरात येथे येऊन त्यांनी शिक्षण घेतलं पुण्यामध्ये. आणि तेव्हा त्याला अनाथ विद्यार्थी घर नाव होतं आणि अक्षरशः माधुगिरी मागून शिक्षण घेतलेलं आहे. आणि तेव्हा एक राजस्थानी जादूगार होता राणा, बर त्याची आणि त्यांची गाडभेट झाली आणि त्या राणांनी काही जादूचे प्रयोग दाखवले. पूर्वी जसे छोट्या छोट्या रस्त्यावर प्रयोग असायचे त्या पद्धतीचा एक शो होता की अर्धा पाऊण. तर तेव्हा माझ्या आजोबांच्या लक्षात आलं की ही काहीतरी वेगळी कला आहे आणि ही खूप सगळ्या एज ग्रुपला अट्रॅक्ट करते त्या काळात आणि ही आपण शिकली पाहिजे. तर ते राणांना त्यांनी रिक्वेस्ट केली की मला शिकवा. पण सुरुवातीला त्यांनी काही त्यांना दाद दिली नाही. मग आजोबा त्यांच्या बरोबर सामान घेऊन त्यांना मदत करायला लागले. सपोर्ट सपोर्ट. आणि एक दिवशी राणा आजारी होते आणि कार्यक्रम होता तेव्हा आजोबा स्वतः उभे राहिले. त्यांनी पहिल्यांदा बघून बघून त्याच्यात ट्रायल घेऊन त्यांच्याकडनं शिकून त्यांनी ती आत्मसात केली कला. आणि मग त्याच्यानंतर आजोबांचं लग्न झालं माझ्या आजीशी ज्या नर्सिंग मध्ये होत्या शकुंतला भोपळे तेव्हा पटवर्धन त्याचे ते भोपळे झाले. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हिराबाई बडोदेकर जे आपल्या शास्त्रीय होते त्या चालल्या त्या आफ्रिकेच्या सॉरी त्या चालल्या त्या लंडनच्या दौऱ्या. तर लंडनच्या दौऱ्यावर त्यांनी जो ट्रूप होता त्याच्यावर आजोबांनी विचारलं की मी तुम्हाला जॉईन होऊ शकतो. तर शास्त्रीय संगीतातले सगळे लोक किती कडक असतात त्यांच्यावरून माहिती. पण त्यांच्याही लक्षात आलं की ही जी कला आहे याला इंटरनॅशनली सुद्धा एक चांगला वाव आणि एक चांगलं अट्रॅक्शन राहील लोकांना. त्यामुळे त्यांनी नेलं आणि तिथनं ती सुरुवात झाली त्या प्रवासाला. त्यांनी भरपूर जादूचे प्रयोग. आणि त्यांचं काय वय होतं? आजोबा जस्ट यंग असतील, साधारणतः एक 25-30 वर्षाच्या आसपास त्यांच्याकडे. एक्झॅक्टली. आपल्या देशातनं दुसरीकडे जाऊ. आणि निळे डोळे, 6'2" उंची अशी शरीरयष्टी, व्यायाम आणि कमाली वेट. आणि त्यामुळं काय होतं त्यांचं इम्प्रेशन खूप असं एखाद्या कलाकारासारखं सिनेमातल्या वाढायचं बॉलिवूडमधल्या. आणि
ते तिथे खूप फेमस झाले प्रयोग. त्याच्यानंतर ते परत आले, मग त्यांनी जपानी पद्धतीचा बंगला बांधला ज्याच्यात आपोआप टाळी वाजवली. राईट राईट राईट. अजून सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी ऐकतो ह्या गोष्टी की यांच्याकडे कोथरूड मध्ये घर होतं. नाही नाही, ते होतं ते आमचं जुनं घर जे भिकारदास मारुती बाजार रोड. हा बरोबर, तिथे म्हणजे लोक म्हणायचं भूत बंगला आहे तिकडे जाऊ नका. तिकडे सायकल आणि सायकल शिकवत होता, तिकडे जाऊन मुलं गायब होतात, गेलं की लाईट लागतो, पाणी येतं, हे कसं काय होतं? ते तेव्हा होतं, आणि जेव्हा रिमोट आणि सेन्सर्स नव्हते अशा काळातली मी गोष्ट सांगतो. एक्झॅक्टली. आणि तेव्हा आजोबांनी जेव्हा हे केलं तर सगळं बघायला लोक यायची बंगला, आणि त्याच्याबद्दलच खूप अट्रॅक्शन होतं लोकांना. 70s नंतर हळूहळू रिमोट्स आणि या सगळ्या गोष्टी यायला लागल्या, त्याच्यानंतर हे बंद केलं. आपण आता जे मोशन सेन्सर आणि या सगळ्या गोष्टी, एक्झॅक्टली त्यावेळेस त्यांनी एक्झॅक्टली क्रिएट केलं. आणि या सगळ्यातनं जेव्हा त्यांनी हे सगळा प्रवास पुढे केला, मग हजारो प्रयोग झाले. मग पुढे माझे वडील पी इलेक्ट्रॉनिक्स विजय रघुवे की जे मॅनेजर होते एका कंपनीत, ती त्यांनी सोडून त्यांनी एक वर्ष याच्यात, ते आधी जादूची शाळा आमची स्कूल ऑफ मॅनेजमेंट चालते, मग त्यांनी हे पुढे नेलं. आणि त्याच्यानंतर एकच मिनिट, वडील बी, तुम्ही बी प्रोडक्शन? नाही, वडील बी इलेक्ट्रॉनिक्स, मी बी प्रोडक्शन पुणे युनिव्हर्सिटी आणि मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग US. आणि करतोय जादू बहीण बी इलेक्ट्रॉनिक्स. तुम्ही बघू शकता मित्रांनो की किती हा मोठा प्रवास आहे. पण एक गोष्ट आहे की यांचा कधी जो अभ्यास होता तो सोडलेला नाहीये. त्यामुळे जी मुलं बघतायत त्यांना ते सांगणारच आहे नंतर, तेही व्यवस्थित आहे का. पण इंजिनिअरिंग व्यक्ती एक जॉब करत होता रेग्युलर, राईट? मग तिकडनं इथे कसं? कारण मी तुम्हाला जो आपला आधीचा प्रश्न होता तोच की हे ब्रँड नेम एकदा झालं, म्हणजे आम्हाला भोपळ्या अडचणी कोणी ओळखायचं असलं, विजय रघुवीर, जितेंद्र रघुवीर, माझा मुलगा ईशान रघुवीर, तर त्यामुळं काय झालं माहितीये का, की लहानपणापासून जेव्हापासून मी बघत होतो, मला एक माहिती होतं की आपल्या घरात एज्युकेशनची बॅकग्राऊंड आहे, म्हणजे आपल्याला ते पाहिजेच. कारण पुढे जाऊन तुम्ही जरी कला तुम्हाला जमली तरी लोकांना ती आवडली पाहिजे, किंवा तेव्हाची काळ परिस्थिती वेगवेगळी असू शकते, त्यामुळे तुम्हाला एक स्ट्रॉंग बेस पाहिजे, तो एज्युकेशन तुम्हाला द्या. आणि इंजिनिअरिंग आणि जादू हे लोकांना आश्चर्य वाटतं, पण खरं तर याच्यात आश्चर्य वाटण्याचं काहीच नाही. अतिशय साधी गोष्ट आहे की इंजिनियर जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे किंवा बेसिकली इंजिनिअरिंगमध्ये जॉमेट्री आणि सायन्स याचा वापर केला जातो, आणि जादू ही टोटली जॉमेट्री आणि सायन्सवरच आहे, टेक्नॉलॉजीवरच जादू आहे. रादर बऱ्याचशा ज्या गोष्टी जादूत दाखवल्या जातात त्या पुढे टेक्नॉलॉजी म्हणून आपल्या समोर येतात. उदाहरणार्थ हवेत उडायचे, पूर्वीपासून जादू दाखवायचे, लोकांना आश्चर्य वाटायचं, नंतर विमान आली, फ्लाइट्स आल्या, आता कोणी कुठे जातं त्यात जादू वाटत नाही. टेलिपोर्टेशन जसं आपण म्हणतो तसंच कुठलाही मेसेज इकडनं तिकडनं टेलिपथीने जायचा, आता व्हॉट्सअप मेसेज वापरता तुम्ही, तुम्ही एखाद्या माणसाला तुमच्या मनातल्या गोष्टी कळवतात आपण फोन वापरतो, हे सगळं जादूमध्ये आधी दाखवलं जातं आणि नंतर त्याच्यावर रिसर्च होऊन ते रियालिटीमध्ये होतं. तर त्यामुळे उलट आहे की जादू मी नेहमी म्हणतो ही दोन स्टेप सायन्सच्या पुढे असतो. म्हणजे जादू थोडक्यात पण लागते, पण तुमची विचारशक्ती तुम्हाला जिथपर्यंत नेऊ शकते ते तुम्ही जादूतून सत्यात उतरवू शकता. एक्झॅक्टली. म्हणजे आता साधा हा पत्त्याचा कॅट म्हणायला गेलो तर सगळे वेगळे पत्ते दिसतात. खरंच वेगळे. आता आपण लोकांना राखू, म्हणजे असं नको वाटायला की यांचं माझं काही ठरलंय, तर या ठिकाणी सगळे वेगळे पत्ते. आता मी काय म्हणेन, तुम्हाला कुठला एक पत्ता घ्या, नाही तुम्ही बघा, लोकांना दाखवा, मला दाखवा, वाटलंच मी घेतलंय, तुम्ही बघा, राईट? ठेवा येतो. हो हो. आता हा तुमचा पत्ता परत एकदा आपण दाखवू, असं नको वाटायला की हा तुमचा पत्ता नाही, बरोबर? आणि या पत्त्याकडं हा तुम्ही जो कुठला पत्ता घेतला होता हा तुम्ही मनात विचार केलाय कुठला? हा माझ्या मनात, तुमच्या मनात आहे फिक्स, मी बाकी कुठले विचार नाही येत सध्या, तोच पत्त्याचा विचार. तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचं तिथेच मी घाबरलोय. आता ते विचार बाजूला ठेवा, फक्त या पत्त्याचा विचार करा. हे मी इथे ठेवतोय हा गॅट, म्हणजे मी हातात धरलं वगैरे काही नाही. पुन्हा एकदा वरचा पत्ता तुमचाच आहे ना, बघून घ्या मी काय हात चालले की बघून काही हे केलं नाही. आपलाच आहे, आपलाच आहे. हा हो. आता मनात विचार करा, माझ्या डोळ्यात कॉन्सन्ट्रेट करा. एक तर पत्त्यात लाल आणि काळा दोन प्रकारचे असतात, बरोबर? तुम्ही घेतला तो ब्लॅक कलरचा पत्ता आहे, काळा. पहिली गोष्ट, ब्लॅक मध्ये असतो किल्वर आणि इस्पिक, त्यातला तुम्ही घेतलेला आहे तो इस्पिक आहे, स्पेड्स. आणि इफ आय एम राईट विथ जॅक ऑफ स्पेड इस्पिकचा बो माय गॉड. आता मी जे म्हणतो ना मनातले विचार किंवा टेलिपथी, हे इथं तुमच्याबरोबर मी केलं. बापरे, हे माझ्या समोर घडलंय, त्यामुळे तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता. माझा विश्वास नाही बसत आहे, पण तुम्हाला म्हणजे ही
समथिंग देर इज समथिंग म्हणजे तुम्हाला मी सांगतो की हे आता हे जे पत्ते मी तुम्हाला दाखवतो हे साधे पत्त्याचं कॅट आहे याच्यात असं काही नाही हा तुम्ही मला तुमचं हा तुम्ही मला तुमचं याच्यातलं जे अजून एक आपण पटकन प्रकार बघूया मी सोडतोय आता पण जरा वेगळ्या पद्धतीने बघूया असं लोक वाटायला लोकांना की काहीतरी आहे मी सोडतोय कुठे स्टॉप होणार आता स्टॉप तुम्ही जेव्हा म्हणताय त्याच्यानंतरचा हा पत्ता देतो हा मी बघू शकतो तो नाही बघू शकतो तो बघा लोकांना दाखवा दाखवला दुसरा पत्ता आहे आपला आता याच्यात टाकून द्या मला तर तो हा म्हणजे असंही लोकांना वाटेल मी मागणं कुठं तरी बघतोय का बाबा नाही याच्यात टाका पिसा तू अच्छा पिसा हाही टाका हा आधीचा सगळे पिसा जितक्या वेळा पाहिजे झालं समाधान का अजून करायचं बस आता मी याला हात पण नाही लावला आता कुठला पत्ता घेतलाय मला माहित नाही तुम्ही स्टॉप म्हटलं त्याच्या पुढचा दिला तुम्ही दाखवला तुम्ही टाकला मी आतापर्यंत या कॅटला हाती नाही लावला परत मनात विचार करा आता तुम्ही लाल पत्ता घेतला चौकट आहे डायमंड्स आणि तीन आहे त्यामुळे आरसा वगैरे लावले स्टुडिओत काय हात चलाकी केली स्टुडिओ नाही सकाळभर माझे खूप जुने संबंध आहेत मला लावून देतील ते मिरर वगैरे पण तसा फॉर्च्युनेटली मी काय लावला हे ज्या पद्धतीने होतंय माझ्यावरून घडतंय बिलीव्ह करा हे माझ्यावरून घडतंय आता पण ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे एकतर तुमचं सांगायची जी पद्धत आहे ती आउटस्टँडिंग आहे मस्त थँक्यू आणि ते एक जादू पहिले कसं मी लहान असताना मी बघायचो शूज वगैरे तर आम्हाला बोलवलं जायचं बरोबर मी नेहमी म्हणायचो किंवा मला पण माझ्या घरच्यांनी सांगितलं गेलंय दोन तीनदा की अरे जो जातो वरती तो त्यांचाच म्हणतो राईट किंवा तुम्ही निवडता असाल की तू ये मग दहा लोकांनी आत वरती गेले की तुम्हाला आवडतोच तुम्ही घेता ना शेवटी पण मग तो तुमचाच माणूस असतो असं हे कितपत करायचं जादूच्या प्रयोगात जनरली म्हणजे जे आम्ही जेने दाखवतो आता मी तुमच्या बरोबर जादू केली आपण आता आज पहिल्यांदा भेटतो मी असं नाही की तुम्ही माझा माणूस किंवा कोणी दुसरं आलं तरी आपण ज्याच्यावर जादू करू शकतो आणि जादू ही अशीच झाली पाहिजे आयडियली सी काय जादू बरोबर लोक बऱ्याच गोष्टींचं कन्फ्युजन करतात की जादूच्या रिलेटेड सुद्धा बरेच शो असतात त्याच्यात हे असे प्रकार केले जातात कदाचित पण मी याबद्दल मी 100% तुम्हाला सांगते की जादूच्या प्रयोगात स्पेशली जे आम्ही दाखवतो आम्ही 100% ऑडियन्स मधला कोणालाही बोलवतो आणि कोणालाही चूज करतो अजून एक महत्वाची व्यक्ती आमचं कोणीही तिथे बसलेलं नसतं आणि जादू त्यांच्यावरच मान तोडण्याच्या मशीन पासन ते मनातले विचार ओळखण्यापासून त्या प्रत्येक गोष्टीत आम्ही जो माणूस बोलवतो तो आम्हाला अंधो नसतो इनफॅक्ट कधी कधी असं होतं की आपले मित्र नातेवाईक किंवा अजून ओळखीचे लोक हे ऑडियन्स मध्ये बसलेले असतात आणि त्यांनाही स्टेजवर यायचं असतं आणि ते हात वर करतात तर उलट आम्ही त्यांना बोलवत नाही हा की कारण का की कदाचित अजून माहिती असेल की यांच्या रिलेटेड आहेत त्यांना वाटेल अरे मग यांचं काहीतरी ठरलंय तर उलट आम्ही ते अवॉइड करतो की या लोकांना जे ओळखीचे लोक आहेत त्यांना स्टेजवर बोलवतो तर त्यामुळे ही 100% कला आहे आणि ती हातचलाकी आणि त्याच पद्धतीने ती दाखवली जाते आणि त्याच्यासाठी टोटली अननोन लोक असतील तर ती मजा जास्त असते कारण तो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो जसा तुमच्या होता सरप्राईज फॅक्टर जो असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो जादू तिथे जिंकला असं जिंकला म्हणजे जितका तुमच्या बरोबर ज्याच्या जादू करत आहे तो माणूस सरप्राईज होईल तितकंच ते तुम्हालाही भावतं आर्टिस्ट आणि तितकंच ते समोर ऑडियन्सला पण जास्त आवडते वा सुपर मी खरंच मेस्मराईज आहे मला अजून मला तो प्रश्न मी खूप लक्षात ठेवले होते म्हणून मी प्लॅन झालो काय विचारायचं मला प्रश्न आहे पण एक छोटा प्रश्न असा म्हणून विचारतो की मी ऐकेन की युरोपियन ऑस्ट्रेलियन इंडियन या जादूंमध्ये फरक आहे इज अ डिफरंट मॅच येस तो काय आहे कशा पद्धतीचा ऍक्च्युली इट्स अ गुड क्वेश्चन कारण का की खूप लोकांना वाटते की अरे काय डिफरन्स आहे की नाही का सेम आहे का सेम दिसतं जर तुम्ही अमेरिकन मॅजिक बघितली तर ही जास्त करून लास वेगास आणि या सगळ्या ज्या मोठ्या सिटी आहेत तिथल्या क्लबशी रिलेटेड आहे आणि ते तिथे सगळं झॅकपॅक आणि भव्य दिव्य दाखवलं जातं इल्युजन्स आणि ऑल दॅट तर त्यासाठी काय होतं मग ते मुलीचा वाघ झाला मग तो वाघच गायब केला त्या मुलीचे तुकडे केले किंवा खूप लाईट इफेक्ट्स आणि हे सगळं तर कारण काय माहिती एक्झॅक्टली कारण त्यांची तिथं परमनंट स्टेज आहे बरोबर जिथं बाकीचं काही होत नाही आपल्या इथं जी पुण्यातली किंवा कुठल्याही सिटीतली शहरातली स्टेज आहे तिथे नाटक तमाशा जादूचे प्रयोग सगळं एका एक असतं पण तिथं ती स्पेशल स्टेज असल्यामुळे त्याला ट्रॅपडोर्स लाइट्स ट्रॅपडोर्स इनव्हिजिबल रोप्स पासून अनेक गोष्टी ज्या जादूच्या मोठ्या शोत वापरल्या जाऊ शकतात त्याची अरेंजमेंट असते परमनंट
आणि ते जे दाखवतात ते जास्त करून मी पाहिलं वेगवेगळ्या बॉक्सेस असतात वेगवेगळ्या शेप्सच्या त्याच्यात किंवा केजेस असतात त्याच्यात नाही प्रयोग केला जातो. हे झालं अमेरिकन मॅजिक. युरोपियन मॅजिक जेव्हा येतं तर युरोपियन मॅजिकला कल्चर आहे ते क्लब्स. युरोपमध्ये अनेक क्लब्स आहेत आणि क्लब मध्ये संध्याकाळी या जादू दाखवल्या जातात तर ती जास्त करून क्लोजअप टाईप मध्ये येते की ज्याच्यात डव्स त्याच्यानंतर सिल्क्स कार्ड्स याच्या जादू दाखवल्या जातात. राऊंड द टेबल बसून जास्त जादू दाखवले जातात. 1-1 या युरोपियन मॅजिक मधला हा फरक. आणि इंडियन मॅजिक जी आहे ती मायथॉलॉजीवर आधारित. आपल्या ज्या रामायण महाभारतापासून पूर्वी आपण ज्या गोष्टी ऐकत आलो म्हणजे मारीच बहुरूपी होता वेगळं रूप घ्यायचा किंवा पुष्पक विमान ज्याच्याबद्दल आपण ऐकलंय किंवा हनुमानात उडण्याची ताकद होती किंवा तसंच आपण हे म्हणू शकतो की जे साधू संत लोक होते आपले ते वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याशी रिलेटेड आपण जादूच्या गोष्टी किंवा चमत्कार आपण ऐकतो किंवा महाभारतात आपण जे पॅलेस ऑफ इल्युजन महेसभा याच्याबद्दल बोललं जातं या सगळ्या गोष्टीतनं या आपले जादू निर्माण झाले. गंगेची प्रार्थना ज्या घागरीत त्याला स्टोरी अशी आहे की जे ऋषी होते त्यांना दुर्वास ऋषींना जे पाणी होतं कमंडलू तर तो पाणी संपत होतं आणि ते अरण्यात तपस्या करत होते तर त्या अरण्यात तपस्या करत असताना ते पाणी ऑब्व्हियसली महत्वाचं होतं तर ते शंकराकडे गेले. शंकराची त्यांनी प्रार्थना केली आणि शंकरांनी त्यांच्या कमंडलून गंगेचं पाणी त्याच्या जडीतनं सोडलं. ते कधी संपणारच नाही. यशस्त वॉटर ऑफ इंडियाची निर्मिती झाली. तर अशा हे ऍक्च्युअल आपल्या इथल्या जागृतीला वेस आहे. आणि इवन म्हणजे साधू संत आत्तापर्यंत त्यांनी भिंत चालवली ज्ञानेश्वरांनी किंवा ते मांडे वाजले का हे सगळं आपण बघतो. तर हे काय होतं तर हे ही लोकच होती पण ही दैवी शक्ती त्यांच्यात अद्भुत कशी होती की ती नेहमी काळाच्या पुढची होती. त्यांचे जे विचार होते ते इतके सुंदर होते आणि तेव्हाचा समाज हा प्रचंड कर्मठ होता आणि या सगळ्या गोष्टींना न ऐकणार होता. तर मग अशा लोकांना जर आपल्याला चांगले विचार पोहोचवायचे असतील तर त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा याच्यात काहीतरी एक दैवी शक्ती किंवा मायावी शक्ती. मग त्यासाठी त्यांनी या चमत्कार किंवा जादूंचा वापर केला की नाही हे मी खऱ्या संतांबद्दल बोलतो. अच्छा, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज किंवा हे सगळे साईबाबा यांच्या ज्या आपण ज्या गोष्टी ऐकतो तर त्यांनी का दिलं की समाज सुधारण्यासाठी या सगळ्या गोष्टींना लोकांपर्यंत हे विचार पोहोचवणं शक्य होतं. मग जादू ही इतकी स्ट्रॉंग मीडिया आहे की एकदा ती दाखवली आणि एकदा लोकांचा विश्वास बसला की बाबा हा माणूस सांगतोय हा खरं सांगतोय किंवा काहीतरी वेगळा आहे की तो विचार इझिली किंवा लवकर त्या लोकांपर्यंत इफेक्टिव्हली प्रभावीपणे पोहोचू शकतो त्याच्या ठिकाणी वापर केला. आणि जे तुम्ही बुवा बाबा म्हणताय त्या बुवा बाबांनी त्याचं पुढे स्टोम मागवलं थोटाण म्हणजे कुठनंही काही काढायचं म्हणजे अगदी तुम्ही क्रिकेटशी रिलेटेड आहात तुम्हाला माहिती आहे की सत्यसाई बाबांच्या मागे किती मोठी मोठी जनता लागली ती आणि त्या अंधश्रद्धेत होत काय करत होते सत्यसाई बाबा हवेत काहीतरी. तर हे जादूचे प्रयोग आहेत हे लोकांना जोपर्यंत कळत नाही तर तुमचे दोन्ही आत सरळ करा असे माझे दोन्ही आत दाखवा असे रिकामे दाखवा कॅमेराला राईट आता असे असे करा फुंकर मारा उघडा काय आलं माझ्याकडे बघा सोन्याचे हिरेचे अंगठे. तर आता मी माझ्या कुठली दैवी शक्ती आहे का नाही मी जादूगार आहे मी जादूचाच प्रयोग केला हेच ही लोक करत होते. हात चला आता त्याच लोकांना तुम्ही सांगा कुठल्या गोवा बाबांना की हातातन तुम्ही हवेतन फणस काढा नारळ काढा शक्य नाही जे लपू शकतात तेच काढू शकतात. जेवढा हातात मावेल तिथे आपण लपू शकतो त्याच गोष्टी तुम्ही बर सत्यसाई बाबा आणि हे सगळे लोक फेमस क्रिकेटर्सनाच का सोन्याची चेन काढून देत होते कारण त्यांना माहिती होतं की तिथं पुढे नंतर इनकम येणार आणि साध्या गरीब लोकांना ते नव्हते देत काढून. तर बेसिकली ही जोपर्यंत गोष्ट आपल्याला क्लिअर होत नाही की जादू ही मनोरंजनासाठी टोटली सायन्स बेस आहे आणि याचा उपयोग हा तुम्ही अनेक ठिकाणी आत्ताच्या करिअरच्या याच्यात करू शकता पण तो पॉझिटिव्हली केला तर त्याच्यासारखी कला नाही. पण तो जर निगेटिव्ह अशा प्रकारे केला तर तो गैरवापर त्याचा किंवा वाम वापर असं पण म्हणतो. मित्रांनो चमत्कार आहे तर नमस्कार आहे हे तेवढंच खरं आहे पण त्या नमस्काराच्या आणि त्या चमत्काराच्या पाठी सायन्सही कुठंतरी आहे. एक्झॅक्टली हे आपल्याला आज सांगतायत. आपण अजून गोष्टी तुमच्याकडे जाऊन घेऊच यात. तुम्ही पाहताय रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आपल्या बरोबर आहेत जादूगार जितेंद्र रघवी. मला महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की तुम्ही एक जो तुमचा एक आयटम आहे तुम्ही बाईक चालवता
आणि ती पट्टी मी स्वतः बघितलेली आहे, त्याच्या आतमध्ये पूर्ण बंद, म्हणजे असं काही दिसेल असं काहीच नसतं. बरोबर. तर हे कसं घडतं आणि कसं करतात आणि आता त्याच्या मागचे म्हणजे तुम्ही रस्त्यावरती जाल होता बरोबर, तर ते कसं करतात? नाही तो फार इंटरेस्टिंग प्रयोग आहे, कारण तो माझ्या आजोबांपासून चालत आलाय, पिढी ज्यात चालत आलाय आणि तो आजोबा मग वडील आणि आता मी तिसरी पिढी म्हणजे नातू. तर आता नातू सगळं करणार, इकडे नातू करतोय इकडे नातू करतोय, तर या दोन नातूंची जादू चाललाय. पण कमिंग बॅक टू अवर क्वेश्चन की डोळे बांधून मोटरसायकल मध्ये कसं होतं की हा मी संध्याकाळी करतो बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये गावांमध्ये रात्रीचा शो असेल तर त्यांनी लोकांना कळतं की जादूगार आपल्या सिटीत आलेत आणि रात्री शो आहे आणि अक्षरशः त्याच्यानंतर तिकिटाला लाईन लागतो, टीजर असतो, तो म्हणजे एक मार्केटिंग गिमिकही म्हणू शकता, टीजरही म्हणू शकता. पण खरोखर आम्ही रस्त्यावर गाड्या चालवतो, तुम्हाला सध्या माहिती की रस्त्यावर लोक ज्या पद्धतीने गाड्या चालवतात ऑलरेडी ते डोळे बांधून चालवल्यासारखेच चालवत असतात. तर तिथं आम्ही जेव्हा सगळ्या क्राऊड जमवतो बांधताना किंवा सोडताना त्यांना ते कापड चेक करत. आता पूर्वी माझ्या आजोबांच्या वडिलांच्या काळाला सुरुवातीला मोठे कणकेचे गोळे मग त्याच्यावर कापूस त्याच्यावर चार पदरी त्याच्यावर आठ पदरी कापड असं सगळं करायचं, त्यांनी ते सगळं बांधून मग ती चालवली जायची. पण नंतर आत्ता आम्ही काय केलं, इतकं जाड कापड वापरलंय की ती डायरेक्ट पिशवी अशी डोक्यात घालून डायरेक्ट सूर्याकडे बघितलं तरी दिसत नाही. आणि आम्ही ती बॅग आहे ती जवळपास एक पाच सहा जण तिथल्या वेगळ्या लोकांना चेक करायला देतो त्यांच्यावर की तुम्हाला काही दिसतंय का, घालून दाखवायची चेक करा नाही आधी पण आणि नंतर ट्रिक झाल्यावर. पुन्हा बाईक असते ती तिथलीच असते, त्याच्यासाठी आपल्या काही सेन्सर्स काही असं काही नाही. आणि रूट जो असतो त्या रूट वरून ही जेव्हा मोटरसायकल डोळे बांधून चालवली जाते, अर्थात याच्यात जादू आहे, याच्यात प्रचंड प्रॅक्टिस आहे, याच्यात योगाचा थोडा अभ्यास आहे, याच्यात थोडा ध्वनी साऊंडचा अभ्यास आहे, या चार गोष्टींच्या साह्याने ही जादू होते. पण तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं, कारण लोक एक्साइटेड असतात, मुलं सायकल चालवत असतात, आजूबाजूला मध्ये येतात. तुम्हाला किस्से सांगायचे म्हणजे याच्या बाबतीतले, आपल्या कोकण एरियात कणकवली वगैरे ठिकाणी हा माझ्या आजोबांपासून इतका फेमस आहे की मार्केटमधली लोक जेव्हा गाडी येते तेव्हा मध्ये हातगाड्या मुद्दाम दिसते का, मध्ये उभे राहतात, दगड ठेवतात, दोरी बांधून वर उचलतात. हो हो, म्हणजे मी मागचा आता तासगावचा शो झाला आपला, त्याच्या आधीचा तासगावच्या शोला तर मी डोळ्या बांधून मोटरसायकल चालवत असताना एक दारोडा मागे येऊन बसला माझ्या मागे आणि माझे चालवतोय आणि तो बाहेर आणि जादूगार रघुवीर जादूगार रघुवीर बरं, मागची लोक त्याला उतरवण्याचा प्रयत्न करतो, तो उतरायला तयार नाही आणि नंतर त्याला कसा कसा उतरवला आणि नंतर त्याला काहीतरी गिल्ट फिलिंग आली. नंतर जेव्हा मी डोळे सोडून जेव्हा आत नाट्यघरात कम्प्लीट सेटअप लावायला गेलो तेव्हा तिथे उतरला तो आला आणि तो म्हणाला कोणीतरी तुम्हाला त्रास देत होतो ना सर, हे तो असं दाखवत होता की तो नाहीच आहे. इतकी ती मजा असते त्याच्यामध्ये की ते आपण आवाजावर आणि याच्यावर आपल्याला कळते की तोच होता. तर त्यामुळं या हे असे जे किस्से आहेत की आपल्या सुधागड पाली सारख्या ठिकाणी लोक अशा गाडीसमोर आडवे झोपतात स्वतः, म्हणजे त्यांना हा कॉन्फिडन्स असतो की आम्ही त्यांच्यावरनं गाडी देणार नाही आणि रघुवीर म्हणजे त्यांची गाडी थांबणार. आता याच्यात अजून एक गंमत अशी आहे की खूप ठिकाणी सगळ्या या शहरांमध्ये म्हणजे आपल्या मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी आणि कोकणात सुद्धा लोक हार घेऊन उभे असतात. मग हे हार फक्त फुलांचे जास्त असं नाही, हे हार फुलांचे असतात, हे हार लाडू पासून बनवलेले असतात, हे हार चॉकलेटचे असतात, हे हार नोटांचे पण असतात आणि गाडी थांबते त्यांच्यापाशी हार स्वीकार केला जातो आणि पुढे जातो. तर आणि मुलं आणि सगळे लोक असे त्याच्या मागे पळत असतात, ती इतकी एक्साइटमेंट असते. हे आता आम्ही मोठ्या शहरांमध्ये पुण्या मुंबई सारखे जिथं परमिशन आणि ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम असतो अशा ठिकाणी एक तर स्पेशल परमिशन घेऊन तरी चालवतो, किंवा आजकाल आम्ही काय करतो की या बिझी ठिकाणी नाट्यघराच्या मध्ये जो आपला साईडवॉक असतो ऑडिटोरियम मध्ये ही गाडी चालवतो आणि त्याला सुद्धा लोक उत्कृष्ट प्रतिसाद देतात. तर त्यामुळं ही लाईव्ह ऍक्ट आहे आणि ऑफकोर्स याच्यात जोखीम असतेच कुठल्याही याच्यात, आणि ही तर तुम्ही रस्त्यावर येऊन करता ट्रॅफिक मध्ये करता, पण त्याची जी मजा आहे किंवा त्याची जी आपण नशा म्हणतो ती फारच वेगळी करायची. पण आता जसं म्हणला तुम्ही नशा जी आहे ती नशा म्हणजे कुठल्या गोष्टीची असते की जी आपण कंटिन्यूस करतो. एक्झॅक्टली जर कंटिन्यूस करून घेतला तुम्हाला चॅम्प कमी येतं असं वाटतं का, तुम्ही इनोव्हेटिव्ह काहीतरी करत राहता की आज हे केलं ना उद्या हे नाही मग परवा नवीन किंवा आणखी नवीन? अगदी हे करावंच लागतं, कारण तुम्ही जर बघायला गेलं तर आता 80 वर्षांनी क्षेत्रात होतो आणि 80 वर्षात गेले जर तुम्ही तेच दाखवत राहिलात तर लोक काय परत तिकीट काढून घेणार, आपले मॅक्सिमम शो तिकीट लावून असतात आणि हाऊसफुल असतात आजही. म्हणजे आत्ताच्या फेसबुक ट्विटर त्याच्यानंतर युट्यूब या काळात सुद्धा
टीव्हीच्या सिरियल्स फ्री मिळतात लोकांना बघायला, तरी सुद्धा आपल्या शोला गर्दी लोक करतात. मला मध्येच मी थांबतो. मित्रांनो, सध्या यांचे शो चालू आहेत, ऑनलाईन चालू आहेत. मी काल फोन केला होता तर सर बिझी होते, ते सिंगापूरला शो चालू होता. आता इथनं गेल्यावर ऑस्ट्रेलियाला आहे, मग अमेरिकेत आहे, भरपूर गडबड चालू आहे. ऑनलाईन सुद्धा ते करतायत. सध्या ऑनलाईन शोज आणि वर्कशॉप गेल्या वर्षापासून आम्ही करतोय, तुफान त्यालाही रिस्पॉन्स आहे आणि लोकांना ते पण खूप आवडते. त्याच्यासाठी स्पेशल शो, त्याच्यासाठी स्पेशल शो आहे. त्याच्यात आम्ही क्लोजअप मॅजिक, मेंटॅलिझम, टेलिपथी हे प्रेम जास्त दाखवतो. इंटरऍक्टिव्ह म्हणजे तिकडनं तिकडं, म्हणजे आपण एक्झाम्पल बघितलं तर हे नंबरचे कार्ड आहेत दिसायला, इथे बघितलं तर वेगळ्या नंबरचे कार्ड आहेत, राईट. आणि तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुमचं एज म्हणत धरा किंवा 1 to 50 मधलं कोणाचं एज म्हणत धरा, तुमचं अगदीच लोकांना कळून द्यायचं असेल कोणाचे. आता या कार्ड मध्ये आहे का संघ मला आहे आहे. ओके, या कार्ड मध्ये, या कार्ड मध्ये नाही इकडे ठेवा तुमच्याकडे. याच्यात आहे का? आहे आहे. ओके आहे आहे आहे. या कार्ड मध्ये नाही नाही. नक्की बघा, त्या दोन कार्ड मध्ये नाही ना, नंतर असं नको व्हायला की होतं आणि यार असं काहीतरी गोंधळ झाला. म्हणजे खरं सांगायचं तर नाही, कुठं सांगायचं आहे नाही, बरी सगळी कार्ड आपण इथे ठेवू. आता तुम्ही मनात ते एज धरलेलं आहे, राईट, आणि तुम्ही मला सांगितलं 4 कार्ड मध्ये 2 मध्ये नाही, ते जाऊ दे. त्या मनात त्या एजचा नंबरचा विचार करा. तुम्ही जो विचार करता तो इफ आय एम राईट 40 वरचा आकडा, 40 वरचा एज आहे पण 50 आतलं आहे. आणि जर एक्झॅक्टली सांगायचं झालं तर तुम्ही विचार करता तो 46. तर हे असं होतं, तर हे तिकडे होत, जर हे इथं होतं तिकडे ऑनलाईन शोला तिकडे होत. तर त्यामुळं ऑनलाईन शो मध्ये या अशा इंटरॅक्टिव्ह जादू ठेवल्या, त्यामुळे लोकांना ते आवडतं. पण आपला स्टेज शो इल्युजन शो जो असतो, जो माणसाच्या दोन तुकडे घ्यावे दादा तरी शून्यात विश्वनिर्मिती स्टेजवर माणूस गायब, जसं मी आधी सुरुवातीला, तर हे जे सगळे प्रकार आहेत हे सुद्धा, या सगळे प्रकार जादूतले आहेत, हे अपडेटेड करावं लागतं. ते नवीन नवीन इफेक्ट आम्हीच विचार करतो की मी बाबा वर्षाला आत्ता राऊंड आपण 150 शो करतो, कोविडचा आत्ता हा काळ सोडून द्या तर, आणि ओव्हरसीज टूर असतात, शिकवतो पण आम्ही, क्लासेस पण असतात, तर त्यामुळं मी, मला पण शेवटी कंटाळा येतो ना तेच स्टेजवर करून, मला नवीन पाहिजे. बरं, मी जेव्हा लोकांना शो नंतर भेटतो, मी नेहमीच त्यांचे फीडबॅक ऐकतो, त्यातनं मला कळलं की काही ट्रिक्स मध्ये किंवा इनोव्हेशन्स मध्ये अजून आपण इनोव्हेशन करू शकतो. इथे इंजिनिअरिंग वापरत येतो किंवा अँगलचा या ट्रिकला प्रॉब्लेम आहे, किंवा आपल्याला फुल लाईट्स मध्ये अजूनही कशी दाखवता येईल, अजून क्लिअर इफेक्ट कसा दाखवता येईल, मग त्याच्यावर रिसर्च R&D सतत चालू असतो. मी तेच विचारणार होतो की तिथे मेकॅनिकल इंजिनिअर तुफान किती काम करतात, तुफान बी इलेक्ट्रॉनिक्स ही वडील काम करतात, मेकॅनिकली करतात, आणि हे फार महत्वाचं असतं एखादं नवीन डिझाईन करताना प्रॉब्लेम. इव्हन आमचा बनवणारा कारागीर आहे तो इंजिनियर, ज्याच्याशी आम्ही डिस्कस करतो, त्याला कळलं पाहिजे आम्ही काय सांगतोय. कारण जादू मध्ये अँगल इतका महत्वाचा असतो की तो 19-20 झाला तरी ते उचलायचं, फेकून द्यायचं, नवीन बनवायचं. तर त्यामुळं हे फार महत्वाचं असतं आणि ते बनल्यावर सुद्धा, ते इल्युजन बनल्यावर सुद्धा त्याच्यात चेंजेस होत राहतात, छोटे छोटे तुमच्या पर्सनल अपग्रेड्स असतात. जो आतमध्ये जाणारा माणूस असतो त्याच्या बॉडी प्रमाणे काही चेंजेस असतात, आणि ती व्यक्ती जसं तुम्ही म्हणता ते एक फॉर्मॅट नसतो, नाही वेगवेगळ्या फॉर्मॅट असतं. 60 किलो एक्झॅक्टली हा सगळा विचार करायला लागतो. बरं, अजून एक काय, आपल्या इथं मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एका स्टेजवर सगळं चालू असतं, त्यामुळे आम्हाला खूप सेटअपला कमी वेळ मिळतो आणि त्यामुळं आमच्या नंतरही लगेच पुन्हा काहीतरी नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम असतो, ते काढायचंही असतं, सगळं फोल्डेबल पाहिजे. पूर्वी माझे वडील किंवा आजोबा बस मधनं अख्खं सामान द्यायचं, आता हेच मी इसुझू मधनं सामान आणि 8 लोक देऊन जातो, सगळं फोल्डेबल सामान. एक्झॅक्टली, ओव्हरसीजला मी टूरला जातो तर 12 मोठ्या आपल्या 30 किलोच्या बॅग मध्ये सामान होतो, तर त्याचा सेटअप वेगळा अजून ओव्हरसीज. तर हे टेक्नॉलॉजी आणि हे मटेरियल आता अवेलेबल आहे, पण सेम टाइम इंजिनिअरिंगचा वापर होतो तो इथं, खूप गरजेचा आहे. अगदी खरंय. मला खरं तुमच्याकडे याच प्रश्नाकडे यायचंय, परत इंजिनिअरिंगचा वापर तुम्ही म्हणताय करता. आता तुमची मुलं सुद्धा, तुमच्या म्हणजे बऱ्यापैकी मोठी झालेली आहे, जसं आईने तुमच्या किंवा तुमच्या वडिलांच्या आईने, तुमच्या आजीने त्यांना प्रोत्साहन दिलं होतं का नव्हतं, की जसं वाटतं की बाबा हे त्यात तू ते नको करूस, तू काही वेगळं कर. तर आता तुमच्याकडे काय परिस्थिती, चौथी पिढी आम्ही बघू शकू?
आता हे मी टोटली सांगतो की हे ते पॅशन असावं लागतं. म्हणजे मी तुम्हाला याच्यातले तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो की माझ्या आजोबांनी चालू केलं आणि वडिलांना कधी सांगितलं नव्हतं याच्यात, पण त्यांना त्याची पॅशन होती, ते त्याच्यात आलं पहिल्यापासून. त्याच्यानंतर त्यांना ते जमलं, लोकांना ते आवडलं, ती दुसरी महत्वाची गोष्ट आहे. नुसतं त्यांना पॅशन असून उपयोग नाही, लोकांना आजोबांना ते आवडलं पाहिजे, म्हणून ते नाव त्यांनी देशोविदेशात पुढे नेलं. त्याच्यानंतर माझे सुद्धा आता 27 देश जादूच्या निमित्ताने घेऊन गेले आणि त्यातल्या काही देशांमध्ये रिपीट पण झाले शो. तिथं सुद्धा लोकांना आवडतंय हे म्हणून मी ते करतोय. मला पॅशन लहानपणापासून होती. लहानपणी जेव्हा इतर मुलं क्रिकेट आणि फुटबॉल आणि आपल्याला विटी दांडू आणि लगोरी ऑल दॅट खेळायचे, तेव्हा मी पूर्वीच्या आपल्या खिडक्यांना सज्जा असायचो आणि पडदा तो उघडून जादूगार जितेंद्र वगैरे यांचा शो आणि काय काय करत असायचो. शाळेमध्ये मेथीची भाजी डब्यात घेऊन गेलो तर समोरच्याच्या लाडू घेऊन त्याला बंद करून डोळे मिरची सगळं मेथी वगैरे घालून सुद्धा प्रकार मी केलेले. तर हे असे किस्से तर बरेच आहेत. तर त्यामुळे हे याच्यातच सगळं मला पॅशन होती. पण ऑब्व्हियसली माझ्या आईचं सुद्धा तेव्हा म्हणणं होतं की सततचे प्रवास, जागरण, कलाकाराची जी लाईफ असते, अनियमित वेळ, पळापळ, नंतर आता सुद्धा तुम्ही बघताय की असं संकट आलं की कला व्यवसाय ठप्प होतो, बाकीचे व्यवसाय थोडे तरी चालतात, कला व्यवसायाला काही कारण गर्दी लागते समोर. तर हे सगळ्या येणाऱ्या अडचणी, त्याच्यानंतर शरीराकडे किंवा तुमच्या व्यायामाकडे लक्ष दिलं जातं कधी दिलं नाही जात, या सगळ्या गोष्टींचं पुन्हा सगळे टेन्शन, शोचं, साथीदार, गाड्या, प्रवास, हे सगळ्यापासून तिचं म्हणणं होतं की तू इंजिनियर आहेस तर तू त्याच्यात जा. पण शेवटी कसं असतं की तुमचा तो एक नॅचरल फ्लो असतो, तो तुम्हाला तिकडे घेऊन जातो. त्यामुळे शेवटी मी त्याच्यात आलो. मी हेड ऑफ डिपार्टमेंट होतो मॅन्युफॅक्चरिंगचा टाटा बरोबर, पण मी तिथं काम करून ते सोडून नंतर 2012 कम्प्लीट याच्यात आलो. तसंच माझा मुलगा किंवा माझी भाची किंवा याच्या पुढची जी पिढी असेल, आता आमच्या घरात आम्ही ओव्हरसीजला जातो तेव्हा माझी आई, वडील, त्याच्यानंतर माझी बहीण तेजा रघुवीर, आई ज्योती रघुवीर, वडील विजय रघुवीर, माझी बायको अश्विनी रघुवीर, मुलगी तनिषा रघुवीर, मुलगा ईशान रघुवीर, भाची इरा रघुवीर, हा असा ट्रूप जातो ओव्हरसीजला. कारण तिथे व्हिसा आणि याचा आणि हे सगळे तिथे आम्ही मदत करू, आम्ही शो सेटअप करतो. आता आमचे युरोप लंडनला शो झाले, हीच टीम होती आणि सगळीकडे आणि इकडे माझी टीम वेगळी. त्याच्यातही माझ्या काय काय आजोबांपासून माझे बाळकाका आहेत, आमचे विठ्ठल दांगडे करून एक आहेत, नंतर बाबा म्हणून एक आहेत, कॉलेजची आता काही नवीन मुले ओंकार वगैरे, तर हे वर्षानुवर्ष आमचे ट्रेन साथीदार असतात. ही सगळी जशी टीम कॉन्स्टंट असते तसं त्या माणसाला किंवा जो करतोय त्याला ती पॅशन मिळते. तर इरा आणि ईशान आता दोघं जणी प्रयोग करतात, त्यांचे स्वतःचे सेपरेट पण त्यांनी टीव्हीवर केलेले आहेत शो, न्यूज चॅनल एबीपी माझा वगैरे याच्यासाठीही केलेले आहेत, माझ्या शो मध्येही करतात. पण शेवटी काय की त्यांनी पुढे जाऊन एक करायचं का नाही सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. सगळं त्यांना अवेलेबल आहे, बॅकग्राऊंड त्यांना अवेलेबल आहे, बॅकिंग आणि प्रोत्साहन डेफिनेटली आहे, पण त्यांनी याच्यात पडायचं का नाही हा शेवटी त्यांचा आहे. पण आता जरी ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने मला वाटतं की चौथी पिढी पण बघायला मिळेल. पण फिंगर्स क्रॉस, आपण नक्कीच बघूया चौथी पिढी सुद्धा आपल्या समोर येईल थांबणार असंच पुढे चालत नाही. आता एक शेवटचा प्रश्न की लहान मुलं जी बघतायत, कारण जादूगार म्हणते की आपलं तुमचं ऑडियन्स तुम्ही काय बघणार की लहान मुलं असतात, तसं तुम्ही ठेवलं नाहीये, तुम्ही अपग्रेडेशन खूप केलं, म्हणजे माझ्यासारख्या माणसाला तुम्ही खेळून समोर ठेवू शकताय. तर आता जी जर मुलं बघताय त्यांना जर तुम्ही हा एक प्रोफेशन म्हणून घ्यायचा झाला तर काय समजायचं की हे त्याकडे कसं बघावं काय? पहिल्यांदा कुठल्याही मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुठली कला इन्क्लुडिंग जादू हे 2 मिनिट नूडल्ससारखं नाही. म्हणजे आजकाल जे झालंय ना की रियालिटी शो मध्ये जायचं आणि पटकन मला इमिजिएटली पब्लिसिटी पाहिजे, लगेच फेम पाहिजे, लगेच माझं त्याच्यातच करिअर झालं पाहिजे. शेवटी अनेक वर्षाचे कष्ट आहे. मी वयाच्या 5व्या वर्षापासून चालू केलंय, वडिलांनी माझ्या मुलांनी पहिल्यांदा परफॉर्म केला, आम्ही इतके वर्ष करतोय तरी सुद्धा आम्ही प्रत्येक प्रयोगाच्या आधी आमच्या पोटात तो खड्डा थोडा वेळ असतोच जोपर्यंत ते सुरळीत जात नाही. तर हे फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी एफर्ट्स. ऑफकोर्स मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे याच्यात ते लहान शोज करू शकतात, कोणाला मोठं असेल तर ते खर्च आणि रिस्क जास्त आहे पण तेही करू शकतात, कोणाला जर त्यांचं करिअर सांभाळून करायचं करू शकतात, सेल्स मार्केटिंगमध्ये लोक जादूचं आईस ब्रेकिंगसाठी उपयोग करू शकतात, क्रिमिनल सायकॉलॉजीसाठी लॉयर अंडरस्टँड करतात, त्याच्यानंतर जे आपले डॉक्टर्स असतात ते पेशंटचा मूड चेंज करण्यासाठी जादू शिकून जातात, इंजिनियर टेक्नॉलॉजीसाठी जातात, टीचर हिस्ट्री किंवा सायन्सचा एखादा डिफिकल्ट लेसन शिकवण्यासाठी जादूचा वापर करतात, डान्सर्स आहेत ते डान्स करता करता जादूचं फ्युजन करतात, प्लेयर्स करतात, ऍक्टिंग मधले लोक करतात. आम्ही वागला मी म्हटल्याप्रमाणे आवर फोटो स्टुडिओत मी शिकवले जादू की त्यांनी त्याच्यात केले, तर प्रचंड इव्हन तुम्ही प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत मी जादूनी, मोठे मोठ्या ब्रँडचे प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत मी जादूनी. तर त्यामुळे त्याच्यात इनोव्हेशन आणि करण्यात खूप आहे.
आणि युनिक कला आहे, म्हणजे डान्सर्स तू असतात, ऍक्टर्स तू असतात, पण जादूगर किती असतात, तर त्यामुळे तुम्ही शिकलात तर. आणि आम्ही म्हणूनच आम्ही जादूची शाळा स्कूल ऑफ मॅजिक जी चालवतो त्याच्यातनं आम्ही ही रितसर याचं शिक्षण देतो. आत्ता सध्या ऑनलाईन आहे पण इन पर्सन पण शिकवतो आणि देशा विदेशात शिकवतो. तुम्ही आता सिंगापूरचं बोलला त्यांच्याकडे परत वर्कशॉप पण आहे, बुक्स पण बुक्स या ठिकाणी ही आम्ही त्याचे सेट पण केलेले आहेत, प्लस आपली बुक्स पण आहेत वेगवेगळी जादूवर. हे हिप्नॉटिझमचे आणि ही दोन जादूची बुक्स आहेत. याच्यात घरच्या साहित्यापासून कसं करता येतं बेसिकली ही पुढची जादू म्हणजे हे यांना मी गिफ्ट देतो, कारण हे असं पुढे गेलं पाहिजे जादूचं नॉलेज किती कला. तर या गोष्टींच्या थ्रू तुम्ही जादू शिकू शकता, त्याच्या मागचं सायन्स शिकू शकता आणि मग आपली पुढची जी जनरेशन येणार आहे त्यांच्यात अंधश्रद्धा नसेल, त्यांना तो सायन्स बेस असेल. कोणी त्यांना फसवायला गेले ते म्हणलेले माहिती जादू हे फार महत्वाचं आहे. कॅच देम यंग जे आपण म्हणतो, म्हणजे तुम्हाला दाखवायचं झालं तर आता ही आपल्याकडे कार्डची केस आहे राईट, आणि इथं मी ओपन करतोय आणि परत हा पत्ता मी तुम्हाला दाखवतोय, कॅमेरालाही दाखवतोय हा पत्ता पण या कार्ड डेक मध्ये इथे ठेवून देऊ. जादू ही किती महत्वाची असते, आता आपण नेहमी म्हणतो इथं आपलं शूटिंग कॅमेरा चाललंय आणि कॅमेरा हा आपल्या रेग्युलर आईज पेक्षा खूप गोष्टी पकडतो. आता हा कॅट मी तुमच्या समोर याच्या आतमध्ये सोडून देतोय किंवा टाकणार. ओके, आता हा कॅट मी याच्या आतमध्ये टाकल्यावर तुम्हाला प्रश्न आहे की तो पत्ता तुमच्या लक्षात आहे का? हो. ओके, काय सांगाल मला? चौकट राणी. चौकट राणी ती आपण इथे काढूया आणि इथे हवेत ठेवूया. दिसते तुम्हाला इथनं गायब केलं तो कॅट ही काढला, तोही इथे ठेवला, गायब केला, एक दोन दिन म्हणलं आणि पाहिलं तर चौकट राणी नाहीये आणि कॅटही नाही. माझ्यासमोर होतं काय आता लक्षात घ्या, कुठेही एडिट केलेलं नाहीये, लाईव्ह चालू आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की ही जादूची कमाल, ही जादूची कमाल. वा, खरंच याच्यात कुठेच मला दिसतो बघू शकता, मीही बघतोय, मागे पुढे कुठेच नाही. आणि ही जी कमाल आहे जादूची, ही कमाल इतर कलांपेक्षा त्याला थोडी वेगळी ठरवते आणि ते अट्रॅक्शन राहतो. म्हणजे माणूसच गायब होऊन येतो असं नाही, समोरच्या गोष्टी पण गायब होतात. आणि माझे खरोखर मनापासून इच्छा होती तुमच्या सगळ्यांसाठी की मी करोनाही असाच गायब करावा, पण अजून मला त्याच काही यश आलं नाही. देव करो तुम्हाला लवकर यश हो आणि तुम्ही असंच त्याला कायम स्वरूपी गायब करा. राईट, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच, वेळ दिला आमच्याकडे आला आणि परत मला वाटतं अजून एक दोन एपिसोड तरी आपल्याला परत करावा. अरे नक्की, खूप गोष्टी आहेत तुमच्याकडे जाणून घेण्यासारख्या, पण थँक्यू व्हेरी मच. नाही आणि तुम्हाला माहिती आहे की आजचे जे आपले मेन स्पॉन्सर आहेत केदार आणि माझे खूप चांगले संबंध आहेत, तोही नेहमी आमच्या शोला येत असतो आणि तो जेव्हा मला म्हटला की असा एपिसोड करायचं तुमचं नाव घेतलं आणि मी आधीचे तुमचे एपिसोड जेव्हा पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे की जे तुम्ही सकाळच्या माध्यमातून इथं सगळ्या लोकांसमोर आणताय, वेगळ्या क्षेत्रातली लोक. त्यामुळे तुम्हाला खूप खूप जादूई शुभेच्छा याच्या पुढे पण. आणि मला खात्री आहे की तुम्ही ही जे प्रथा चालवली आहे ही अनेक वर्ष वेगळ्या लोकांवर अशीच चालू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. यस फ्रेंड्स, आजचा कार्यक्रम आपण इथेच संपूया, भेटूया पुढच्या शो मध्ये. थँक्यू.